आफ्ता पुणावाला यास 21 दिवसात फाशीची शिक्षा द्या, मुस्लिम शिष्टमंडळाची मागणी. जळगाव शहरातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनी एकत्रित येऊन मौलिक अधिकार मंच जळगावच्या माध्यमाने महामहिम राष्ट्रपती व माननीय पंतप्रधान तसेच माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना आलेमा नाझिया शेख व श्रीमती शकीला तडवी यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हा अधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देण्यात आले असून त्यात श्रद्धा वालकर यांच्या मारेकरी आपता पुणावाला यास 21 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा द्या ही एकमेव मागणी करण्यात येऊन त्या मागणीचे अनुसरून पालकांना सुद्धा आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आता आपल्या पाल्याच्या कृतीवर लक्ष द्यावे. आपताप हा खोजा, पारसी, मुस्लिम तो कोणत्याही समाजाचा असला तरी तो पापी व खुनी आहे. प्रिंट व सोशल मीडियाच्या माध्यमाने तो मुस्लिम आहे म्हणून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करीत आहेत. वास्तविक पाहता इस्लाम धर्माच्या पवित्र कुराणात सूर अल मायदा आयात क्रमांक 32 व 33 मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की ज्याने एखाद्या माणसाला अथवा पृथ्वीतलावर उपद्रव पसरवण्याव्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले असे नमूद असून त्याची शिक्षा म्हणून त्याला ठार मारा अथवा सुळावर चढवा अथवा परस्पर विरुद्ध दिशेने त्याचे हातपाय कापा अशी शिक्षा नमूद आहे व त्यापेक्षा मरणोत्तर जीवनामध्ये त्याच्याकरिता याहून मोठी शिक्षा असल्याचे सुद्धा नमूद आहे. इस्लाम धर्मात एकांतात परकीय महिलेशी बोलण्यास मनाई आहे तर तो परस्त्रीसोबत रिलेशनशिपमध्ये कसा राहू शकतो. तसेच इस्लाममध्ये लव्ह मॅरेजला थारा नसून मॅरेज आफ्टर लव्ह यास मान्यता आहे. लग्नानंतर तो फक्त आपल्या पत्नीसोबतच प्रेम करू शकतो. पुढे धर्मांतराला सुद्धा या कारणासाठी स्पष्टपणे मनाई आहे कारण इस्लाम धर्म हा नैतिकता व मानवता यासाठी कोणी धर्मात आला तर त्यास मान्यता देतो परंतु प्रेम विवाह लिव्ह अँड रिलेशनशिप यासाठी धर्मांतरास विरोध आहे. त्यास कोणताही धर्मगुरू इस्लाम धर्मामध्ये घेणार नाही. मदरसा इस्लाहुनिसाच्या प्रमुख सौ नाझिया शेख तडवी, समाजाच्या सौ शकीला बानो तडवी, सौ जरीना अब्दुल रऊफ, सौ शबाना मकसूद, सौ रुबीना अख्तर, मण्यार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख, MIMचे अध्यक्ष अहमद सर, अल्पसंख्याक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष जहांगीर खान, शिवसेना महानगर अध्यक्ष जाकीर पठाण, NCP महानगर अध्यक्ष मजहर पठाण, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अमजद पठाण, शिकलगार बिरादरीचे अनवर खान व मुजाहिद खान, जमियत उल्माचे हाफिज रहीम, शिवसेना सदस्य पप्पूभाऊ शेख, मरकज फाउंडेशनचे तन्वीर शेख आदींचा यावेळी समावेश होता. ABNews मराठीसाठी उत्तर महाराष्ट्र ब्युरो चीफ संतोष कासोदे. ये माना है कि पहले शादी करो फिर अपनी बीवी के साथ मोहब्बत करो. ये नहीं कहा कि पहले किसी गैर लड़की के साथ मोहब्बत करो और फिर उसके साथ शादी करो. यहाँ तक कि इस्लाम ने नामहरम लड़की के साथ अकेले में बात करने का खड़े रहने से भी मना फरमाया है. जहाँ इस्लाम इस बात की दावत देता है वहाँ इस्लाम का फॉलोअर ये कहाँ से करेंगे कि लिव इन रिलेशनशिप में एक लड़की के साथ रह सकता. इसलिए हम उसकी निंदा करते हैं. आफ्ताब अगर पठान या फारूक शेख का लड़का भी रहता तो हम यही डिमांड करते कि उसको फांसी की सज़ा मिले, उसको कत्ल किया जाए, उसका संसार किया जाए. इसलिए मैं सभी समाज बांधवों से आज आपके माध्यम से विनती करूँगा कि आफ्ताब जैसे कोई भी हो, आफ्ताब पुनावाला हो, आफ्ताब खोजा हो, आफ्ताब शेख हो, आफ्ताब सैयद हो, आफ्ताब पठान हो, उसकी सजा मौत है यानी मौत है. उसको की सजा दी जाना चाहिए. 21 दिन के अंदर यह सजा दी जाए तो हमको लगता है कि आने वाली हमारी बहनों के साथ ऐसा कुछ नहीं होगा. इसने पूरे इस्लाम को आज शर्मसार किया. इसके हम सब खिलाफ है और उसकी मजम्मत बयान करते हैं. हम जिस किताब कुरान को फॉलो करते हैं उसमें सूरह नूर पारा नंबर 18 में अल्लाह ताला फरमाते हैं कि जो कोई ऐसा गलत काम करे तो उसको भरचौक में लाकर फांसी देना चाहिए, पत्थरों से मारना चाहिए. हम सब भी उसके खिलाफ है. आफ्ताब के अगर मेरा बेटा या भाई भी ये काम करे तो मैं आगे बढ़कर उसको भी सबसे पहला पत्थर मेरा ही लगेगा. और मैं चाहती हूँ कि आफ्ताब को भर चौक में 21 दिन के अंदर, सरकार से मैं ये मांग करती हूँ कि 21 दिन के अंदर उसको भर चौक में लाकर संसार किया जाए या तो उसको फांसी की सजा दी जाए. और हम सब बिल्कुल आफ्ताब के खिलाफ है. हम जिस किताब कुरान को फॉलो करते हैं, हमारे नबी ने भी बारह ऐसा किया कि ऐसे काम करने वालों को भर चौक में लाकर फांसी की सजा दी. अगर वो हुकूमत ये काम नहीं कर सकती है तो उसको 21 दिन के अंदर जरूर से जरूर फांसी की सजा दिलाई जाए. और हम सब इस बात से बिल्कुल रजामंद है कि अगर हम सब में से किसी का भाई या बेटा भी ऐसा गलत काम करे वो कोई धर्म नहीं देखा जाएगा. जिस आफ्ताब ने ऐसा काम किया कि उसने एक औरत के साथ गलत किया, उसने तमाम औरतों को तकलीफ दी और पूरी इंसानियत को शर्मसार किया, तो हम सब उसके खिलाफ है. और हम ये नारा भरते हैं कि आफ्ताब को सजा मिलनी चाहिए.
होता आज शिक्षा झाली तरच पुढचे गुन्हेगार जे हे गुन्हे करण्याच्या वेळेस 17 वेळा विचार करणार की आपण जे करतो आहे त्याचा हे त्याचं हे काय होईल की याच्यानंतर ते म्हणजे एखादी श्रद्धा परत अशी पडी पडणार नाही आणि अशी घटना घडणार नाही. आफताब जे केलं त्यांनी एकही वेळा विचार केला नाही की हे करताना की मी ही एक स्त्री आहे किंवा ही अशी आहे याच्या जागी माझी बहिणी असू शकते माझी आई असू शकते. जर गुन्हेगार असंच मोकाट सोडला गेला तर परत परत ह्या घटना घडणार आणि आम्ही फक्त निवेदन देत राहणार आणि घोषणा देत राहणार. तर घोषणा न देता निवेदन न देता याला 21 दिवसाच्या आत फाशी दिली गेली तरच याच्यात कुठंतरी रोग धरला जाईल आणि हे थांबेल.